हॅलो स्टुडंट्स मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो काय प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट वन होता ते प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट वन आपला मागच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट झालेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण रोमबस बद्दल माहिती घेणार आहोत रोमबस म्हणजे काय जसं स्क्वेअर कॉर्डिलेटर पॅरोलोग्राम त्यानंतर रेक्टॅंगल ट्रायगल होतं त्या पद्धतीने रोमबस हा पण एक शेप आहे आणि हा रोमबोस शेप कसा असणार आहे आणि ह्याचा एरिया कसा का काढायचा आणि ह्याबद्दल काय बेसिक प्रॉपर्टीज आहे त्याच्या त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर बघा आता मध्ये काय असणार आहे जे बघा पॅरोलोग्राम मध्ये काय होतं जे रेक्टँगल होता त्या ला आपण जर टिल्टेड केलं म्हणजे इथला बघा ह्याला जर मी समजलं ह्या रेक्टँगलला जर, जर ए बी सी डी असं नाव दिलं मग मी जर समजा ए पॉईंट थोडा नेला तर काय होणार ए पॉईंट इथं आला ह्याला मी ए डॅश नाव देतो आणि बी पॉईंट इथे नेहला ह्याला मी बी डॅश नाव देतो तर मिळणारा नवीन जो ट्रायंगल असणार आहे हा नवीन जो शेप मिळणार असणार आहे नवीन मिळणाऱ्या शेपला आपण काय म्हणत होतो हे बघा हे नवीन मिळणार शेप म्हणजे काय ह्यालाच आपण पॅरोलोग्राम म्हणत होतो हे जे मी डार्क कलरने लिहिलं आहे ते पॅरलोग्राम आता रोबोस म्हणजे काय आता माझ्याकडे एक स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर म्हणजे काय ज्याच्या सगळ्या बाजूसारख्या असणार आहे आणि ह्याला मी जर टिलटेड केलं तर त्याला आपण काय म्हणणार रोम्बस म्हणजे बघा ह्याला मी नाव दिलेलं आहे पी क्यू आर एस आता मी हा पी पॉईंट जर इथे नेला म्हणजे इथे पी डॅश आणि क्यू इथे नेला आणि ह्याला क्यू डॅश नाव दिलं आणि मिळणार जो आपल्याला नवीन जो ट्रायंगल मिळणार आहे नवीन जो शेप मिळणार आहे म्हणजे म्हणजे कसं मिळणार आहे बघा हे पुन्हा हे क्यू पर्यंत इथपर्यंत येणार आहे हे पुन्हा असं आर ला जोडलेलं आणि हे म्हणजे हे मिळणारं नवीन जे असणार आहे ते म्हणजे काय असणार आहे रोमबस असणार आहे त्याला आपण रोम्बस म्हणतो इथे स्क्रीनवर दिसत आहे बघा हे जे आहे हे रोम्बस शेप आहे हे रोम्बसचे डायग्राम आहे आणि हे जे रोम्बस असणार आहे ह्या रोम्बस एरिया कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत बघा फॉर्म्युला काय एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू वन बाय टू इन टू म्हणजे पहिल्यांदा आपल्याला वन बाय टू लिहायचा आहे आणि त्याची मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं आहे प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगॉन्स म्हणजे जे प्रोडक्ट घ्यायचा आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे कोणाची मल्टिप्लिकेशन डायगोनची म्हणजे डायगोनची लेंथ ची मल्टिप्लिकेशन आता डायगोनल म्हणजे काय आता हे जे तुम्हाला दिसत आहे ए आणि सी हा डायगोनल वन झाला हे काय असणार आहे ह्याला मी डी वन म्हणतो आणि दुसरं दिसत आहे बघा बी आणि डी हा बी आणि डी काय झाला हे डायगोनल टू झाला डी टू म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय असणार आहे एरिया आपण कॅल्क्युलेट करतो बघा आता मी जर लिहिलं एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू वन बाय टू इन्टू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स म्हणजे काय दोन डायगोनल असणार डी वन इंटू डी टू असा ह्याच्या शॉर्ट फॉर्म मध्ये फॉर्म्युला आपण लिहू शकतो आणि बघा ए इज इक्वल टू वन बाय टू इंटू आता डी वन म्हणजेच काय डी वन म्हणजे लेंथ ऑफ एसी लेंथ ऑफ ए सी आणि इन्टू डी टू म्हणजे काय लेंथ ऑफ बी डी म्हणजे काय असणार आहे लेंथ ऑफ साईड बी डी म्हणजे हे आपला कसं असणार आहे ह्या डायग्रामला जर आपण कन्सिडर केलं तर हा आपला एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला असणार आहे आणि जे एरिया ऑफ रोम्बस असणार आहे ते एरिया ऑफ रोम्बस मध्ये काही दोन तीन बेसिक प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचे एक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण त्या प्रॉपर्टीवर बेस्ड पण आपल्याला प्रॅक्टिस आहे फिफ्टीन पॉईंट टू मध्ये क्वेश्चन्स आहेत बघा म्हणजे एरिया तर लक्षात आलं एरिया कसा काढायचा ए वन बाय टू इंटू डी वन इंटू डी टू डी वन म्हणजे काय डायगोनल वन डी टू म्हणजे काय डायगोनल टू हे आपण अशा पद्धतीने काय करतो एरिया काढतो आणि आता ह्याच्या बघा बेसिक प्रॉपर्टी एक दोन प्रॉपर्टी सांगतो पहिली प्रॉपर्टी काय असणार आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बघा आता जे डायगोनल्स असणार आहे डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्टी चादर हे पहिली प्रॉपर्टी आहे डायगोनल्स ऑफ रोम्बोस बायसेक्ट इच्वॉदर बायसेक्ट इच्वादर म्हणजे काय आता ह्याचा अर्थ काय झाला म्हणजे हे जे रोम्बोस असणार आहे ह्या रोम्बोसचे डायगोनल आहेत कोणकोणते डायगोनल बघा एसी आणि बीडी हे दोन डायगोनल आहेत आता हे दोन डायगोनल काय करत असतात एकमेकांना बायसेक्ट करत असतात एकमेकांना बायसेक्ट करत असतात बायसेक्ट करत असतात म्हणजे काय ज्यावेळेस हे एसी काढतो आपण आणि हे बी डी काढतो त्यामध्ये त्यामुळे जे ह्या एसीचे दोन भाग झालेले आहेत हा बघा हा पार्ट वन असणार आहे हा पार्ट टू असणार आहे आणि बीडीचे चे पण दोन भाग झालेत हा एक असणार आहे आणि हा सेकंड असणार आहे मग हे दोन भाग कसे असतात इक्वल असतात म्हणजे बघा आता पुन्हा जर आपण म्हणलं आता हे एसी कसं असणार आहे म्हणजेच एई लेंथ ए इज इक्वल टू लेंथ ई सी लेंथ ई सी हे असं असणार आहे आणि ह्या डायग्रोनाचा विचार केला तर लेंथ बी डी लेंथ बी डी इज इक्वल टू लेंथ बीई लेंथ बीई घ्यायचं लेंथ बीई इज इक्वल टू लेंथ ई बी लेंथ ई बी अशा पद्धतीने हे आपण करू शकतो का कारण ते काय करत असतात एकमेकांना बायसेक्ट करत असतात त्यामुळे ह्याचे दोन समान भाग होतात हे सेम असणार आहे हे सेम असणार आहे आणि इकडचं पण हे जेवढं आहे तेवढंच हे असणार अशा पद्धतीने ह्याची प्रॉपर्टी आहे किंवा आपण असं पण म्हणू शकतो लेंथ समजा आता मी एसीचा विचार केला तर लेंथ एसी हे लेंथ एसी कस बघा लेंथ एसी कशी असणार आहे निम्मी असणार लेंथ एसी निम्मी असणार आहे कोणाची निम्मी असणार आहे बघा लेंथ एसी इज इक्वल टू लेंथ बीडी बीडीचा विचार करा बघा आता लेंथ बीडीचा जर विचार केला लेंथ बी डी पण हे काय असणार आहे डायगोनल असणार आहे बघा लेंथ बी डी इज इक्वल टू वन हाफ लेंथ बी डीई करा डीई म्हणजे बघा आता हे जे डीई असणार आहे डीई हे कसं असणार आहे ह्या टोटलची निम्म असणार आहे कारण दोन्ही समजा आता हे पूर्ण जर समजा सिक्स सेंटीमीटर असेल हे पूर्ण टोटल सिक्स सेंटीमीटर आहे म्हणजे हे टोटल किती झालं डी ई e किती असणार आहे ह्याचे निम्म असणार आहे चे निम्म डी म्हणजे काय एवढा पार्ट एवढा पार्ट किती असणार आहे हे तीन असणार आहे कारण दोन्ही समान भाग पडतात म्हणजे हे तीन आहे हे तीन आहे म्हणजे ह्याच्या हे निम्म आहे अशा पद्धतीने पण आपण प्रॉपर्टी काय करू शकतो एक्सप्लेन करू शकतो हे पहिला महत्वाचा गुणधर्म असणार आहे जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना लागणार आहे बघा त्यानंतर आणखी एक महत्वाचा दुसरा हे पहिला झाला आणि दुसरा आणखी कोणता असणार आहे बघा सेकंड जे आता हे जे डायगोनल्स असणार आहेत ते डायगोनल्स काय करत असतात एकमेकांना परपेंडिक्युलर्स असतात डायगोनल्स ऑफ रोम्बस डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर आर खाली लिहितो मी परफेंडिक्युलर आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे हे जे डायगोनल्स असणार आहे ते कसे असणार ते एकमेकांना परफेंडिक्युलर म्हणजे बघा ह्या डायग्राम मध्ये अगोदर मी इरेज करतो बघा हे जे डायग्राम दिसत आहे आता ह्या डायग्राम मध्ये हे कसे असणार आहेत एकमेकांना पर्पेडिक्युलर असतात बघ आता हे एसी आहे वन जे आहे ते कसं असणार आहे ह्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होत आहे आणि हे जे बीडी असणार आहे बीडी पण कसं आहे ह्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पण हे सगळीकडे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होत आहे म्हणजे हे कसे झाले हे एकमेकांशी पर्पेंडिक्युलर असणार आहे आणि हे एकमेकांशी परेंडिक्युलर असल्यामुळे काय होतं इथे जे मिळणारे ट्रॅंगल्स असणार आता बघा हे ट्रॅंगल हे ट्रायंगल कोणता ट्रायंगल असणार आहे इक्विल राईट अँगल ट्रायंगल असणार आहे हे ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असणार आहे का कारण एक अँगल नाइंटी डिग्री आहे हे ट्रायंगल राईट अँगल ट्रॅंगल असणार आहे आणि हा पण राईट अँगल ट्रायंगल असणार आहे त्यामुळे ह्या मध्ये जर आपल्याला कोणत्या पण दोन बाजू माहित असतील तर आपण तिसरी बाजू माहिती करून घेऊ शकतो बाय पायता गुरुस्थेन पायता गोराच्या वापरून आपण काय करू शकतो एक बाजू माहिती करून घेऊ शकतो अशा पद्धतीने हे दोन महत्वाच्या प्रॉपर्टी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एरिया ऑफ रोबोटचा फॉर्म्युला वन हाफ इन्टू डायगोनल वन डायगोनल टू ह्या दोघांची मल्टिफिकेशन म्हणजेच एसी इन्टू बी डी केलं तर आपल्याला ते रोबोट काय मिळणार आहे एरिया मिळणार आहे आणि आता ह्याच्यावरचे जे काय प्रॅक्टिस आहे फिफ्टीन पॉईंट टू मध्ये प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालू करूया या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बस ओके थँक्यू